औरंगाबाद मध्ये कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा याकरिता खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एम आय एम कडून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे कंत्राटी कामगाराची औरंगाबाद महापालिकेत पिळवणूक होतीये त्याला विरोध करण्यासाठी कंत्राटी कामगारांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं या आंदोलनात खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते इम्तियाज जलील म्हणाले की कामगारांवर अन्याय होतोय कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचं संगम मत आहे कोणाला कामावर घ्यायचं कोणाला कंत्राट द्यायचं याचं सगळं संगम मत आहे कंत्राटी कामगारांचं ई एस आय सी जमा केली जात नाहीये औरंगाबाद महापालिकेत पंधराशे कामगार आहेत त्याचं त्यांचं शोषण होत आहे त्यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे आलेलो आहोत कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असताना अधिकारी गप्प का बसलेत याची विचारणा करण्यासाठी ते आले असल्याचे इम्तियाज जलील यांनी यावेळी म्हटलं आहे औरंगाबादमध्ये कंत्राटी कामगारांनी आंदोलन केलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व इम्तियाज जलील यांनी केला विभागीय आयुक्तालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं कामगार आणि पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज औरंगाबाद